सन्मानित केलेला आहे. हा कोटी अब्ज रुपयाचा असा हा माझा पुरस्कार आहे. तर माझ्या जीवनातला हा फार आनंद क्षण आहे. कारण मी झोपलीत काही डॉक्टर आंबेडकरांच्या विचाराचं कार्य केलं, प्रचार केला, प्रसार केला, त्यांच्या विचारांना पंचनाचं पालन केलं. म्हणून आज मी या अमेरिकेमध्ये पोहोचलेली आहे. तरी डॉक्टर आंबेडकरांची तुम्ही आणि मग या कार्यक्रम झाल्यावर तिथंसुद्धा मी एक गीत सादर केलं, भाषण केलं. आज म्हटलं डॉक्टर आंबेडकरांची 127वी जयंती निमित्त मी आज 14 एप्रिलला अमेरिकेमध्ये आहे. बाबासाहेब जन्माला आले नसते तर आपण कुठं असतो? बघ बघिनो, बाबासाहेब विचारा तर कार्य करा. म्हणून मी एक गीत सादर केलं. डॉक्टर भीमराव जरुमाये मून, डॉक्टर भीमराव जरुमाये मून, त्यांनी गुलामीचे बंधन तोडून आज घरी टीव्ही जाळी कुलर फोन, आज घरी टीव्ही जाळी कुलर फोन, बंगला गाळी माळी गळ्यात सोन, बाबासाहेबाच्या पुण्याईन, बाबासाहेबाच्या पुण्याईन. शिक्षण घेऊन झाले कलेक्टर, वकील डॉक्टर कुणी मिनिस्टर, आमदार झाले कुणी खासदार, आमदार झाले कुणी खासदार, मंत्री होऊन फिरती विमानान, बाबासाहेबाच्या पुण्याईन, बाबासाहेबाच्या पुण्याईन. असं माझं गीत झालं. आणि एक झोपतली बाई, बाबासाहेबाच्या जन्मामुळे, बाबासाहेबाच्यामुळे आज मी 22 तास 18 तास विमानात होती. मला बैल पडली ती, माझ्या कुठली परिस्थितीमुळे बसता आलं नाही. पण बाबासाहेबाच्या पुण्याईने मला विमानामध्ये मी गेली. तरी पुण्याई बाबासाहेबाच्या. आणि मग कार्यक्रम झाल्यावर 15 तारखेला फार पाऊस आला. आम्ही सगळं अमेरिकाचं सगळं आम्ही पाहिलं, सगळं आमची सगळी व्यवस्था झाली. आणि मग कार्यक्रम 4-5 दिवस आम्ही अमेरिकेला राहिलो. मोठमोठे ठिकाणं पाहिली. फार आमचा डॉक्टर दिलीप साहेबांनी सन्मान केला. आणि मग आम्ही सुखरूप आपल्या मायदेशी मुंबईला आलो. आणि मुंबईला आल्यावर सुद्धा मुंबईला आल्यावर आदरणीय आमदार संजयजी केळकर यांनी माझा 20 तारखेला फार लाख मोलाचा सत्कार केला. सर्व पत्रकार चॅनलवाले बोलावून मला साडी चुडी देऊन माझा सत्कार केला, माझा सन्मान केला. आणि आता मी मुंबईतच आहे. बऱ्याच लोकांचे फोन आणि सत्कार होणार आहे. तर माझ्या या बरंच कार्य केलेलं आहे. या कार्याचा मला कार्य केल्यामुळे अमेरिकेत जाण्याचा मला मला भाग्य मिळालं. मी बाबासाहेबांची पुण्याई. तर आता याच्या पुढे खरंच कार्य करायचं आहे. तर माझी सुनबाई राजश्री बोलके, प्रदीप बोलके हे माझं कार्य पुढे नेणार आहे. आणि आमचं एक आधार केंद्र आहे, मूर्तीच्या पुढे आधार केंद्र आहे. त्या आधार केंद्रामध्ये विधवा महिलांना शिवण क्लास, त्यांना ब्युटी पार्लर मोफत शिकवण्यात येते. आणि जे निराधार पात्र लोक येतात त्यांना आम्ही इतर त्याचा समजोता करून प्यारा देव ठेवून त्यांच्या मुलापर्यंत आम्ही त्यांना पोहोचून देतो. वृद्धाश्रमामध्ये गेल्यावर त्यांची त्यांना फार मुलांची आठवण येते, नातवाची आठवण देते. पण आम्ही तिथं जाऊन त्यांचं सगळं कुठच्या काय गाव नाव ठिकाणा घेऊन त्यांना आम्ही त्यांच्या मुलाबाळातून पोहोचून देऊन पुन्हा त्यांची मायेची ममता उत्पन्न करतो. आणि मग स्त्रीभ्रूणात त्या पाणी ओळा पाणी जिरवा, लेख वाचवा, लेख शिकवा असं आमचा कार्य आहे. हे कार्य आता पुढचं माझं राष्ट्रीय बोलके पुढे नेणार आहे. मूर्तीच्या पुला
आमच्या आधार केंद्रामध्ये असं काम होत असते. आणि कोटम मसाला केंद्रसुद्धा आहे, ज्या सासूनारी भांडणं होतात, नवराबाची भांडणं होतात, त्या आमच्या केंद्रामध्ये येतात, कोटम मसाला केंद्रामध्ये येतात. आणि मग ते कोटामध्ये केस करण्यासाठी सांगतात, त्यांना मुलं बाळ असतात. तर असं रिपोर्ट की त्यांना सांगते की पहा महिलांनो, आज तुम्हाला मुलं आहेत, तुम्ही जाता कोटामध्ये, मुलाची ताटा दूध होईल, तुम्हाला सुद्धा कधी मिळेल, त्यांना सुद्धा बाहेर तुम्ही संध्याकाळला आई वडील मिळतील नाही. म्हणून आम्ही काय करतो, त्यांचा सासूनाचा नवरा बाकाला समजावता करून त्यांना आम्ही त्यांच्या घरी परत पाठवतो. म्हणून आमचं असं असं आमचं कार्य आहे. असं माझं कार्य आहे. आणि माझं जीवन पण जर सांगायचं असलं तर माझं आता जीवनचरित्र यावर्षी या जुलैपर्यंत माझं जीवन प्रकाशित होणार आहे. फार जीवनाशी संघर्ष करून मी इथपर्यंत आलेली आहे. आणि माझ्या या जीवन संघर्षामध्ये कसे फार मोठमोठे विद्वान, हां डॉक्टर कुलकर्णी साहेब, डॉक्टर केरासू सर, म्हणजे माझी पंडित बाळा ताळे, माझी बहीण वंदना वरगड, अशोक वरगड, त्यांनीसुद्धा त्या मम्मीमध्ये आम्हाला साथ दिली. या अशा या कार्यामुळे, सर्वांच्या विधानाच्या कार्यामुळे मी इथपर्यंत आलेली आहे. आणि माझ्या जीवनाचा संघर्ष म्हटलं तर फार असं जीवनाची माझी कहाणी आहे. मला ज्या गाणेकर साहेबांनी, केळकर साहेबांनी हे मला त्यांच्या सहकार्याने मी अमेरिकेला गेली तर सर्वांना मी शुभेच्छा देते. ज्यांनी म्हणून 117 जयंतीनिमित्त सर्व देशातील बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.